आज आपण मॉडेल ऑक्झिलरी कॅन याचा यूज शिकणार आहोत. कॅन हा अतिशय महत्त्वपूर्ण मॉडेल ऑक्झिलरीचा एक शब्द आहे. तो सहाय्यकारी क्रियापद असतो, परंतु त्या ठिकाणी सेंटेन्सला इफेक्ट देण्याचं काम त्या ठिकाणी कॅन करत असतो. तर या ठिकाणी कॅन आपण पहिली सुरुवात करूया. तर कॅनचा यूज आपण समजून घेऊया. कॅन म्हणजे पॉसिबिलिटी ऑर ॲबिलिटी, म्हणजे ज्यावेळेस सेंटेन्स मध्ये तुम्हाला पॉसिबिलिटी किंवा ॲबिलिटी दाखवायची असेल, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आणि ॲबिलिटी म्हणजे कुवत, याची युजेस त्या ठिकाणी समजून घेणे गरजेचे आहे. शक्यता किंवा कुवत, तर तत्पूर्वी आपण त्याच्या फॉर्म्युला बघूया. सूत्र सब्जेक्ट घ्या, कर्ता वाक्याची सुरुवात याच्याने होत असते. त्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी कॅन आपण असेरेटिव्ह सिंपल सेंटेन्स शिकत आहोत. त्यानंतर वर्ब वन क्रियापदाचं पहिलं रूप, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट कर्म, म्हणजे कर्ता कॅन क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर कर्म, अशा पद्धतीची वाक्याची रचना असते. तर बघूया आपण मराठीतलं वाक्य. मी पत्र लिहू शकतो, म्हणजे या ठिकाणी पॉसिबिलिटी. मी पत्र लिहू शकतो म्हणजे मी ट्राय करेल, मी प्रयत्न करेल, मी पत्र लिहायचा प्रयत्न करेल, मी फॉर्मॅट समजून घेईल. तर तत्पूर्वी आपला जो नेहमीप्रमाणे आपण याला नंबरिंग करूया. बघा, मी साठी मी एक नंबर दिला, पत्राला दोन नंबर, लिहिण्याला तीन नंबर, आणि शकतो याला चार नंबर, म्हणजे एक दोन तीन चार हे नंबर दिलेले. आता आपण ज्यावेळेस इंग्लिश मध्ये करू त्यावेळेस त्याची रचना बघा. एक नंबरवर मी आहे, त्याच्यासाठी आपण आय घेतला. त्यानंतर चार नंबरवर शकतो, शकतोला आपण म्हणतो कॅन, आय कॅन. त्यानंतर तीन नंबरवर आहे लिहिणे, लिहिण्याला आपण म्हणतो राईट, आय कॅन राईट, मी लिहू शकतो. मग पत्र लेटर, आता एक पत्र आहे म्हणून आपण म्हणूया आय कॅन राईट अ लेटर, म्हणजे हा दोन नंबर, एक चार तीन दोन. ज्यावेळेस मॉडेल ऑक्झिलरीचं वाक्य इंग्लिश मध्ये केलं जाईल मराठीतून, त्यावेळेस एक चार तीन दोन या पद्धतीची त्या ठिकाणी त्याची रचना राहणार आहे. आय कॅन राईट अ लेटर, मी पत्र लिहू शकतो. सेकंड सेंटेन्स, आम्ही इंग्रजी बोलू शकतो. खूप सुंदर वाक्य आहे, आम्ही इंग्रजी बोलू शकतो, म्हणजे आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत, ट्राय करणार आहोत, किंवा पॉसिबिलिटी आहे, शक्यता. तर बघा, आम्ही साठी तुम्ही एक नंबर दिला, इंग्रजीला दोन नंबर, बोलण्याला तीन नंबर, आणि शकतोला चार नंबर. हे ज्यावेळेस इंग्लिश मध्ये केले जाते त्यावेळेस नंबर नेहमीप्रमाणे एक आहे. आम्ही साठी आपण घेतो मी, चार नंबर शकतो याला म्हणतो कॅन, आणि त्या ठिकाणी तीन नंबर बोलणे याला म्हणतो स्पीक. वी कॅन स्पीक, आम्ही बोलू शकतो, पण नेमकं काय बोलू शकतो त्याच्यासाठी आपल्याला दोन नंबर घ्यावा लागेल इंग्लिश. वी कॅन स्पीक इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलू शकतो. ते शाळेत जाऊ शकतो. नंबर बघा, एक दोन तीन चार. इंग्लिश मध्ये करताना बघा, ते साठी मी घेतला दे, त्यानंतर चार नंबर शकतात त्याच्यासाठी घेतला कॅन, आणि तीन नंबर ज्याने त्याला म्हणतो गो, दे कॅन गो, ते जाऊ शकतात. पण कुठे? दे कॅन गो शाळेत, दे कॅन गो टू स्कूल, ते शाळेत जाऊ शकतात. मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे आता आपण नेगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत. की नेगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे बघा. यूज तो आहे पॉसिबिलिटी टू ॲबिलिटी, यात कुठलाही चेंज होत नाही. पण या ठिकाणी फॉर्म्युला चेंज होतो बघा. सब्जेक्ट नंतर इथं कॅन घेतला, कॅन नंतर प्लस नॉट, नॉट म्हणजे नाही. त्या ठिकाणी तुम्हाला नकार द्यायचे असेल, नकारसाठी आपण नॉट या शब्दाचा यूज करत असतो. त्याच्यानंतर क्रियापदचे पहिले रूप सुद्धा तेच आहे, ऑब्जेक्ट पण तोच आहे. आता बघा वाक्य आपण मराठीत बघूया. मी पत्र लिहू शकत नाही, त्याच्यात तुम्ही पत्र लिहू शकत होते, आता या ठिकाणी तुम्ही पत्र लिहू शकत नाही. नंबर एक बघा, मी साठी एक नंबर घेतला, पत्रासाठी दोन नंबर, लिहिण्याला तीन नंबर, शकत नाही याला आपण कंप्लीट चार नंबर देऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर त्या ठिकाणी बघा, इंग्लिश मध्ये करताना मी साठी मी घेतला आय, त्याच्यानंतर चार नंबरवर आहे शकत नाही, तर याला शकत नाही आपण म्हणतो कॅन नॉट. कॅन शकतो आणि नॉट नाही, म्हणजे शकत नाही, तो एकत्रित आपण घेतला. तर आपण चार नंबरवर घेतला आय कॅन नॉट, मी या ठिकाणी एकत्रित केलं त्याला कॅन आणि प्लस नॉट, आय कॅन नॉट. त्यानंतर तीन नंबरवर जे आहे लिहिणे त्याला म्हणतो आपण राईट, आणि नेहमीप्रमाणे दोन नंबरवर आलंय पत्र त्याला म्हणतो लेटर. आय कॅन नॉट राईट अ लेटर, मी पत्र लिहू शकत नाही, हा नॉटचा कमाल आहे की जो वाक्याला त्या ठिकाणी नेगेटिव्ह करत असतो. आम्ही इंग्रजी बोलू शकत नाही, खरं म्हणजे ते काही इम्पॉसिबल नाही, फक्त आता आपण सेंटेन्स करतोय म्हणून पॉसिबिलिटी आपल्याला दाखवायची, त्याच्यातला नेगेटिव्ह आपल्याला दाखवायचं. आम्ही साठी मी एक नंबर घेतला, इंग्रजीला दोन नंबर दिला, बोलण्याला बोलू द्याला तीन नंबर दिला, आम्ही शकत नाही याला चार नंबर. मग इंग्लिश मध्ये करताना बघा, एक नंबर जो आहे आम्ही साठी आपण घेतला बी, आणि चार नंबरवर शकत नाही हायला आपण देऊया कॅन प्लस नॉट,
नॉट म्हणजे नाही आणि शक्यत नाही म्हणजे कॅन. तर वी कॅन नॉट. त्याच्यानंतर बोलणार आपण म्हणतो स्पीक. वी कॅन नॉट स्पीक. आम्ही बोलू शकत नाही. वी कॅन नॉट स्पीक इंग्लिश. आम्ही इंग्रजी बोलू शकत नाही. एकदम सिंपल ट्रिक्स आहे, लक्षात असू. त्यानंतर ते शाळेत जाऊ शकत नाही. आता अनेक समस्या असू शकतात, आपल्या त्याच्याशी घेण्यात आले. आपल्याला मराठीतलं वाक्य इंग्लिश मध्ये करायचं. एक घेतला ते साठी शाळेत 2 नंबर, ज्ञानाला 3 नंबर, शकत नाही याला 4 नंबर. मग ते साठी मी घेतला ते. त्याच्यानंतर शकत नाही याला म्हणतो कॅन नॉट, दे कॅन नॉट. आणि ज्ञानाला आपण म्हणतो गो, दे कॅन नॉट गो. ते जाऊ शकत नाही शाळेत. They cannot go to school. ते शाळेत जाऊ शकत नाही. कॅन मॉडेल कॅन मॉडेल ऑक्सिलरीचे आता आपण प्रश्नार्थक वाक्य शिकणार आहोत. त्याला आपण इंटरव्हिव्ह सेंटेन्स म्हणत असतो. यूज मात्र तो जो आहे कॅन म्हणजे पॉसिबिलिटी एबिलिटी तेज आहे. फक्त इंटरव्हिव्ह सेंटेन्सची रचना त्याच्या फॉर्म्युला चेंज होत असतो. या ठिकाणी कॅन जो मॉडेल ऑक्सिलरी आहे तो सुरुवातीला येत असतो. त्यानंतर सब्जेक्ट घ्या, त्यानंतर क्रियापद पहिलं रूप घ्या, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्या. आणि सर्वात महत्वाचं प्रश्नाच्या शेवटी म्हणजे वाक्याच्या शेवटी त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका. बघा या ठिकाणी वाक्य मी पत्र लिहू शकतो का. बघा मी वाक्य तीच ठेवले. पॉझिटिव्ह ती जे आहे, नेगेटिव्ह ती जे आहे, प्रश्नांमध्ये किती आहे म्हणजे ती तुम्हाला समजायला सोपी जाणार. मी पत्र लिहू शकतो का, याला 1 नंबर देऊया, याला पत्राला 2 नंबर, लिहिण्याला 3 नंबर आणि शकतो का याला 4 नंबर. आता बघा वाक्याची रचना प्रश्नार्थ तयार होईल त्यावेळेस आपण 4 मध्ये सुरुवात करूया. म्हणजे हा जो कॅन आहे तो त्या ठिकाणी सुरुवातीला, जो शेवटी होता 4 नंबरवाला तो त्या ठिकाणी सुरुवातीला येईल कॅन. त्यासाठी आपल्याला प्रश्न तयार करायचा. त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजे 1 नंबर, 4 नंतर 1 कॅन आय, कॅन आय. त्यानंतर आपण क्रियापदाचे पहिलं रूप 3 नंबर राईट, कॅन आय राईट. मी लिहू शकतो का या ठिकाणी प्रश्न तयार झाला. ऑब्जेक्ट घेतला आपण पत्र अ लेटर. कॅन आय राईट अ लेटर, मी पत्र लिहू शकतो का. सर्वात महत्वाचं वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका, कारण की त्या ठिकाणी ते प्रश्नार्थक वाक्य आहे. आम्ही इंग्रजी बोलू शकतो का. आपण आता याला इंग्लिश मध्ये करणार. बघा आम्ही ला 1 नंबर दिला, इंग्रजीला 2 नंबर, बोलण्याला 3 नंबर आणि शकतो का याला 4 नंबर. तर प्रश्नार्थ तयार करत असताना आपण 4 नंबरच्या वाक्याची सुरुवात करतो. शकतो का आपण म्हणतो कॅन. त्यानंतर आपण घेत असतो 1 नंबरवर वी कॅन बी. त्यानंतर 3 नंबरवर आहे बोलणे, त्याला म्हणतो स्पीक. कॅन बी स्पीक. त्यानंतर 2 नंबरवर आहे इंग्लिश. कॅन बी स्पीक इंग्लिश. आम्ही इंग्रजी बोलू शकतो का. एकदम सिंपल आहे. 4 1 3 2 ही रचना प्रश्नार्थक मध्ये आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर ते शाळेत जाऊ शकता का. बघा 1 नंबर शाळेला, 2 नंबर जाण्याला, 3 नंबर शकतो का, 4 नंबर. मग इंग्लिश मध्ये केलं त्यानंतर बघा हा 4 नंबर सुरुवातीला घेतला कॅन. त्यानंतर 1 नंबरवर घेतला दे, कॅन दे. त्यानंतर जाण्याला म्हणतो आपण गो, कॅन दे गो. आणि स्कूल आहे, कॅन दे गो टू स्कूल. ते शाळेत जाऊ शकता का या ठिकाणी प्रश्नाचं चिन्ह. तर निश्चित तुम्हाला आमची मराठीतले वाक्य इंग्लिश मध्ये करण्यातलं मॉडेल ऑक्झिलरी हा व्हिडिओ निश्चित आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर